बीड जिल्ह्याच्या सनगाव इथं ग्रामस्थांनी स्मशानभूमी प्रश्नी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे बीड जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य शंकर उबाळे यांच्या सणगाव या गावातील नागरिकांनी स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध असतानाही जागा मिळत नाही वारंवार पाठपुरावा करूनही आंबेजोगाईचे तहसीलदार राजकीय दबावपोटी जागा उपलब्ध करून देत नाहीत या प्रश्नी आंदोलन सुरू केले येत्या मार्च महिन्याच्या आत मिळालेला निधी स्मशानभूमीसाठी खर्च नाही झाला तर मिळालेला निधी परत जाईल यासाठी सणगावच्या ग्रामस्थांनी वारंवार तालुका प्रशासकीय अधिकारी बीड जिल्हाधिकारी तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून वारंवार मागणी मात्र स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्यानं निराशा झालेल्या बौद्ध आणि मातन समाजातील नागरिकांनी येत्या अठ्ठावीस तारखेला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सनगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे एबीन्यूज मराठीसाठी साठी पूनमचंद परदेशी यांच्यासह सतीश मोरे